नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। दुपारचा विसावा घेऊन भोजनानंतर आम्ही निघालो आणि 1 किलोमीटर पुढे, रामपुराच्या 1 किलोमीटर पुढे धनदेश्वर महादेव आहे। कुबेराने या स्थानावर म्हणजे नर्मदा किनारी 100 वर्षे तपस्या करून या शिवमंदिराची स्थापना केलेली आहे। ओम धनदेश्वर महादेव भगवान की जय। प्रत्येक शिवमंदिराच्या डाव्या बाजूला आत शिरताना डाव्या बाजूला गणपती आणि उजव्या बाजूला हनुमंतराय असतातच, आणि धनदेश्वर महादेवाच्या बिलकुल समोर लुकेश्वर महादेव, जे भस्मासुराला जेव्हा वरदान दिलं शिवशंकरांनी की तू भस्मासूर की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल, आणि शेवटी तो शंकराच्याच मागे लागला, शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा शंकर तिथून निसटले आणि ते या ठिकाणी लपले, ते लपले म्हणून लुकेश्वर महादेव इथे तयार झाला तीर्थ। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। पुण्यपावन पवित्र क्षेत्र आहे धनदेश्वर आणि लुकेश्वर महादेव नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर, आणि नर्मदा माई इथे उत्तर वाहिनी होते, उत्तर दिशेला वाहते, म्हणून ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा इथून करतात, असं हे पुण्यपावन पवित्र क्षेत्र आहे। खूप छान क्षेत्र आहे। लुकेश्वर महादेव मंदिराचा कळस, आणि हा धनदेश्वर महादेव मंदिराचा कळस। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर।